त्या व्यक्तीचं निधन झाल्यापासून 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजेत. निवडणुका घेतल्या पाहिजे 6 महिन्याच्या आत ते घेण्याचं बंधनच कायद्यानुसार घालून देण्यात आलेलं आहे. त्यानुसार गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळे त्या जागी बाय इलेक्शन होऊ शकेल. खासदारकीची जागा रिक्त झाली आहे. साधारण आता कालावधी 1 वर्षाचा 1 सव्वा वर्षाचा राहिला आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणूक त्या ठिकाणाहून होऊ शकते का? काय तरतूद आहे? भारतीय संविधानानुसार प्रत्येक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सभागृहाची मुदत ही 5 वर्षाची असते. त्यामुळे 5 वर्षानंतर ती लोकसभा आपोआप डिझॉल्व होत असते. तसंच लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 151नुसारसुद्धा हे सांगितलेलं आहे की जर एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर त्याच्या जागी नवीन सदस्यांची निवड झाली पाहिजे आणि पुढच्या म्हणजे त्या व्यक्तीचं निधन झाल्यापासून 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजेत. आता आपण जर बघितलं की पुढच्या येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांना 1 वर्षाचा कालावधी साधारणतः आहे, तरीसुद्धा मतदान घ्यायचं का किंवा बाय इलेक्शन घ्यायचं का असा प्रश्न निर्माण होत असतो. परंतु मतदारांचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये आहे. मतदारांचं लोकप्रतिनिधित्व करणारे व्यक्ती तिथे असले पाहिजे आणि त्यामुळे निवडणुका घेतल्या पाहिजे. 6 महिन्याच्या आत ते घेण्याचं बंधनच कायद्यानुसार घालून देण्यात आलेलं आहे. त्यानुसार गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळे त्या जागी बाय इलेक्शन होऊ शकेल आणि ते 6 महिन्याच्या आत घेतलं पाहिजे असं बंधन असल्यामुळे 6 महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची जबाबदारी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यावर आहे.